वन विकास महामंडळाच्या शिवणी राखीव जंगलात 3 दिवसांपूर्वी सागवान झाडाची तोड झाल्यानं या झाडाच्या तोडी संबंधित सर्च वॉरंट काढून झळकवाडी येथे तपासासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवरती दगडफेक करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 9 कर्मचारी जखमी झाले, त्यात 2 महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. इस्लापूर पोलीस स्टेशन मध्ये हल्ला करणाऱ्या अनोळखी 25 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झळकवाडी या गावात घडली आहे. या घटनेची माहिती वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक VM पुनसे यांना कळताच त्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन इस्लापूर पोलिसात हल्ला करणाऱ्याविरुद्ध तक्रार केल्यानं इस्लापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महले यांनी एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेविषयी शिवणी रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी SV भाट यांनी मीडियाला माहिती दिली आहे. 2016 रोजी आम्ही महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे कर्मचाऱ्यांना घेऊन वन प्रकल्प विभागात किनवट यांच्याकडील प्राप्त शोध अधिपत्रानुसार श्री नारायण दुखरे झळकवाडी यांच्या घरासमोर अवैधरित्या मालाचा वनउपज मालाचा शोध घेण्यासाठी गेलो असता नारायण दुखरे घराला कुलूप लावून तिथून पलायन केलं आणि त्यानंतर आम्ही गावातील पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांना बोलवून त्यांना कुलूप उघडा असं खूप त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी कुलूप उघडण्यास सक्त नकार दिला. त्यानंतर आम्ही सदर कुलूप उघडण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींच्याद्वारे सदर घटनेचा पंचनामा केला आणि करत असताना आमच्यावर नारायण डुकरे हे व इतर 15 ते 20 लोक घेऊन आला व आमच्यावर दगडफेक तसेच लाठीचार मोठ्या प्रमाणात केला. यामध्ये आमचे कर्मचारी जखमी झालेले आहेत, बऱ्याच जणांना पाठीवर डोक्यावर मार लागलेला आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करण्यात आले असून SN सूर्यवंशी, SV केंद्रे, GS पटवेकर, सय्यद मंजूर अली, RS दहीफळे, NS वाघमारे, BJ पेदे यांच्यासह वन कर्मचारी महिला GR कांगणे, AH भुयूस या महिला जखमी झाल्यानं वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जंगलाचं संरक्षण करत असताना वन कर्मचाऱ्यांवरती असे हल्ले होत असतील तर आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी शासनाकडून गन देण्यात यावी अशी मागणी वन कर्मचाऱ्यांकडून होती आहे. करत असताना आमचे वनरक्षक नियत क्षेत्रात गस्त करत असताना एका वनरक्षकाकडे किमान 1000 ते 1200 हेक्टर वनक्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये नियत गस्त करत असताना वन तस्करांकडून हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आमच्याकडे कसल्याही प्रकारचे शस्त्र उपलब्ध नाही तर आणि शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला शस्त्र उपलब्ध करून द्यावेत अशी मी शासनाकडे विनंती करतो. प्रतिनिधी गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नांदेड.